नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक नोव्हेंबरपासून लागू एकोणतीस ऑक्टोबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे भाजपचं स्थान हे धुळीस मिळालं आहे याची सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती याला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते एकनाथ शिंदेमुळे शिवसेना आणि भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली आहे महाराष्ट्राला यु यूत, महायुतीचं सरकार मिळालं आहे सरकार कायदेशीर काम करत आहे संजय राऊत कुठल्या घटनेच्या आधारावर बोलतात माहीत नाही एखाद्या वकिलाकडे जाऊन राऊतांनी शिकवणी लावावी असा टोला संजय गायकवाडांनी लगावला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात गावागावात आंदोलन सुरू आहे तर राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरातील अनेक नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे दरम्यान लातूर जिल्ह्यातच्या दौऱ्यावर असलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना देखील अशाच रोषाला सामोरे जावे लागले बैठकीसाठी आलेल्या रविकांत तुपकर यांच्या दंडाला पकडून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाबाबत जाब विचारला शेवटी तुपकर यांना नियोजित बैठक आणि पत्रकार परिषद रद्द करून काढता पाय घ्यावा लागला त्यामुळे काही वेळेसाठी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत पंढरी नगरीतही हे आंदोलन अधिक आक्रमक होत आहे मराठा समाजाच्या या आंदोलनाचा कार्तिकी एकादशीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे कारण सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे मराठा समाजाला आरक्षण द्या नाही तर एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शनिवारी मनोज जरांगे पाटील यांनी महंत शिवाजी महाराज यांचा मान राखत आणि त्यांच्या विनंतीला सहमती दर्शवत पाण्याचा एक घोट घेतला आहे शिवाजी महाराज हे बीड जिल्ह्यातील नारायण गडाचे महंत आहेत त्यांनी शनिवारी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून दूर व्हावं लागेल असा संदेश मोदी आणि शहांनी दिला आहे असे या बदल संजय राऊत म्हणाले याबद्दल संजय गायकवाडांनी म्हटलं आहे की सरकार जाणार मुख्यमंत्री बदलणार अशी घोषणा वारंवार संजय राऊतांनी केल्या पण मोदी आणि शहांनी एकनाथ शिंदेंवर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील एकनाथ शिंदेंचं भाषण पंतप्रधान मोदी ऐकतात मुख्यमंत्र्यांची पाठ मोदी थोपटतात हे संजय राऊतांच्या फुटक्या चष्म्यातून दिसत नाही अशी टीका गायकवाडांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कोल्हापूरमध्येही राजकीय पुढाऱ्यांना आता प्रवेश बंदी सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातील चौदा गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना बंदी करण्यात आली आहे त्या गावांमध्ये जोवर मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात न येण्याचा इशारा देण्यात आला आहे गावोगावी असे अनेक फलक उभा उभे करून राज्यकर्त्यांना निषेध करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाजात अनेक कुटुंबांची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण असून त्यांच्या आरक्षणाला इतर समाजाचाही पाठिंबा आहे या आरक्षणासाठी सरकारने लवकरात लवकर लक्ष घातले पाहिजे यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सकल मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे त्यामुळे मंत्र्यांपासून ते आमदार खासदारांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येच मराठा क्रांती मोर्चाने कडाडून विरोध केल्याने दौरा रद्द करावा लागला आहे त्यामुळे परिस्थिती किती टोकाला जाऊन पोहोचली याची कल्पना येते त्यानंतर बघा मराठा आरक्षणासाठी आजपासून कोल्हापुरात साखळी आंदोलन केले जाणार आहे हे साखळी आंदोलन कोल्हापुरातील मराठा शौर्यपीठाच्या वतीने आजपासून सुरू करण्यात येणार आहे आंदोलन कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात सुरू होणार आहे